10-व्या दिवशी महिला सरपंचाचे उपोषण सुरूच. 3 महिन्याच्या बाळासह आदिवासी महिला सरपंचाचे 10-व्या दिवशी बेमुदत उपोषण सुरू असताना बाळासह आईची तब्येत बिघडल्याने शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आदिवासी महिलेचा उपोषणाचा 10-वा दिवस असल्याने लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार, रामभाऊ पवार, सागर पवार यांनी मुंडन करत शासनाचा जाहीर निषेध केला आहे. एबी न्यूज मराठीसाठी प्रज्ञानंद जाधव, नाशिक जिल्हा ब्युरो चीफ. नांदगाव पंचायत समिती समोर रात्रंदिवस बेमुदत आंदोलन करीत आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा हा 10-वा दिवस, तरीही इथल्या शासन आणि प्रशासनाने कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे आज आम्ही 10-व्या दिवशी या प्रशासनाचा दशक्रियाविधी केला आणि मुंडन करून त्यांचा आम्ही पहिले तीव्र शब्दात निषेध करतो. आज नांदगाव तालुक्यामध्ये लोकशाही उरलेली नसून इथे दडपशाही आणि हुकूमशाही या अधिकाऱ्यांची चालू आहे. आज या नांदगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कुठलाही दबाव नसल्या कारणाने आज इथले अधिकारी हे मनमानी कारभार करत असून या नांदगाव तालुक्यातील जनतेला छळण्याचं काम या प्रशासनाकडनं चालू आहे. एक आदिवासी महिला जर रात्रंदिवशी आंदोलन करीत असेल, आज वातावरणामध्ये एवढा बदल झालेला आहे, गारपीट, कडाक्याची थंडी, धुकं पडत आहेत आणि आंदोलनाच्या वेळी रात्री 1:30 इथं साप निघाला. थोडक्यात ते महिला आणि त्या महिलेचं बाळ बचावलं. एवढं मोठं संकट असून देखील ती महिला हादरलेली नाही आणि आपलं आंदोलन आज चालू आहे. आज आदिवासी महिला दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, तरीही इथल्या निगरगट्ट प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो.